गाड़ी ताज नो बस इत मनसाच का पत्ता दिसत नहीं। ड्राइवर है ना लय काम चुका रे। फोन लावते पहले हेलो अहो ड्राइवर साहब कुठे तुम्ही काय म्हणते साहब मॅनेजर आलेल तुम्हाला अहो काय झालं ते तर सांगा तुम्ही जरा गाडी उभा आहे अजून किती वेळ झाला काय अहो जाऊ ना काय आम्हाला काय आहे का नाही काही आमच्या जीवाचं गोळ्या घेऊन राहिलो मेडिकल मधील पगार कसा टायमावर लागतो तुम्हाला अहो माझं येणं द्यायचं काम आहे बाई गाडी उभा आहे किती ट्रिप बोर्ड राहिलं का आहे का तुम्हाला तुमच्या ट्रिपाचं पडलं आमच्या कामराचं नाही पडलं का मेंटेनन्स भरावं लागतं ना आम्हाला तुमचं तुमचं पडलं तुम्हाला तुमचं तुम्हाला गरीब ड्रायव्हर व्हायचं नाही समजत 12,000 रुपये पेमेंट देते तुम्ही आम्हाला पेमेंट आहे का तुमच्या लई टायमावर देते तुम्ही मला सांगा बर पैशाला असे पण देते तुम्ही आणि गाडी उभा आहे सारे सकाळची काय येतो आणि काय नाही ड्रायव्हरच बदला लागत तुम्हाला जर काम नाही करायचे ना सराव सांगून द्यायचं आमच्याकडून होत नाही म्हणून हे बाबा 1,000 गाड्या आहे आम्हाला तुम्ही पाहिजे मालकीन बाई झाल्या म्हणून काय झालं तुम्ही अशा ट्रिप बोर्डाला कसं व्हायचं कसे हप्ते भरायचे गाड्याचे ते पहा तुम्ही तुम्हाला काय करायचे कसे हप्ते भरायचे आम्हाला काय सांगा त्या आमचं काम आहे आम्ही करू तुम्ही येऊ राहिले का हा येतो बाई ठेवा फोन मला जरा डॉक्टर कडे जाऊन येऊ दे माझ्या कमरला आवड झाले मधला मानका आवड झालाय फार तुम्हाला काय सांगायचं मी आजच्या दिवस तुमची वाट पाहणार आहे ड्रायव्हर बदलते मी बदलाव काही नाही आम्ही बा तुम्हाला 1,000 ड्रायव्हर आहे 1,000 गाड्या मला पण काय फरक नाही पडत मला पाहते मी अर्धा तास वाट पाहते तुमची येतो येतो चला ठेवा हा आलो त्याची आईला ही ना मालकीनं आता फकी आता वाईट तगली मोकार फोन केला तिने मला आता गाडी काढावं लागेल नाही तर तुला सांगतो ना तापली तर परत डोक्याला ताण परत पगार आटकून ठेवायची मारे कमा आणि एक तर लय टाईट आहे की पक्की मत बोलणं चालणं एकदम टाईट आहे की आईला डंपर घेतला आणि डंपरची मालकीन झाली म्हणजे तिला असं वाटत राहिलं मी म्हणजे लय काहीतरीचा अरे ड्रायव्हर आहे तिला एक कुठे माहिती मी एवढा टाईट आहे पण आता काय म्हणते ना शेवट आता ती पैशेवाली आहे आपण गरीब आहे आपल्याला पगार पाणी कमवायचं आहे गाडीवर आपले लेकर बाळ सांभाळायचे जाऊ दे जाऊन येतो तिच्या काय म्हणते भाऊ नाही तर मग जाऊ दे मर दे म्हणत पाहिजे सर ड्रायव्हर यायची रिकामी उद्योग जाठीची काम तिच्यावाले ती आता ती डंपर पाशी थांबल कारण तिला ती गरकेच मारीत राहते तिने तिला करमत नाही गाजा बघ गाडी बाहेर जाईल तेव्हा तिच्यात जीवात जीव येईल तिला असं मला माहिती ते जातो आता गारका मारितो चाल बाबा आईला नाही तर ती ना आईला आला बघ तिचा मला आईला ती तर येणच उभी दिसते समोर तिला आंबून यायचं आहे काही जोके का म्हणजे आईला यांच्याकडे 10-10 गाड्या मोटरसायकल किती पडल्या एखादी मोटरसायकल आमच्या कधी तिने हा अर्थ आहे काय त्या गोष्टीला है खरा जा मर द्या काय पावा येतो जाऊन बाई का आले का हा ना हे टाइम आहे का तुमचं यायचा काय करणार आता आमचं कंबर जर दुखत असेल त्याला काय येणार माता एवढं कंबर दुखत तुमचं माता गोळ्या घेतल्या आता एवढ्या तुम्ही झाले मालक नाही झाले कामदार नाही का ते नाही मी म्हणत बाई मालक तुम्हीचे आणि कामगार आम्हीचे आमची गाडी जर उभा तुमचा पगार बंद आहे का पगार पगार बंद आहे का म्हणजे बाई आता पगार तुमचं कामच आहे मला वाटलं तुमचा पगार बंद आहे मग आता माणूस ठेवला म्हणजे आता तो एखाद 2 दिवस घरी राहिला त्याला माहितीचा पगार देणं तुमचं कामच आहे कस का तुमच्या भरोशा राहत नाही गाडी घ्यायची आम्ही घ्या का दुसरे ड्रायव्हर नाही का मीच एकटा पडलो तुम्हाला मी 2-2 गाड्या चालवून म्हणे रात्री बिन दिवस दोन गाड्या कस का चालवायच्या बाई मी कस का चालवाय 2 गाड्या तू सांग मला आता 2-4 वर्ष पण तुझ्या गाडीवर आहे की नाही मी पण मला काय वाटलं प्रामाणिक आहे माणूस प्रामाणिकच ना बाई तुझ्या गाडीतलं का डिझेल चोरलं का काही तुला दिसलं का वाटोळ केलं काही तुला अशी गाडी उभा राहते ना पण राहते त्याला काय करू मग आता राहणारच आता एखाद दिवशी आता तुम्ही आमचा विचार करा ना तब्येतीचा तुम्ही सांगा ना माझ्याकडून होत नाही मग तुम्ही तुमच्या मालकाला पाठवायचं ना एखाद दिवशी काय मीच गेलो पाहिजे असं थोडी काय मालकासाठी घेतली गाडी ती तुम्ही मालक जाऊ नाही शकत का गाडी मालक नाही जात ना मालकाने चालले असते तुम्हाला काल पगार दिला असता मग मी काम करा तुम्ही सांगा या मालकाला सांगून द्या का बा तुम्ही काय गाडी हात लावू नका तो ड्रायव्हरच चालून घेईल सगळं ते ड्रायव्हर तुम्ही आहे तुमच्याच भरोशावर गेल ती पण तुम्ही असं करता ना काय टाइम आहे तुला माहिती का आता काय सांगायचं ही गाडी चालवतो तो का चालवली का तुला काय माहिती हा तुला काय माहिती आम्ही काय करे माझ्या नवऱ्याने चालवल्या गाड्या 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 चालवतो मी पाहिले का त्याला तू चालवल्या का नाही चालवल्या मोठे झाले का ते म्हणजे गाड्या चालून मोठं झालंय म्हणजे जन्म जातात ते गाड्या चालत होतात गाड्या चालून त्याने किती कष्ट केले तेव्हा मोठे झाले ते आम्ही काय केलं जीवार करताना नुसता पैसे आमचे संसार उभे राहिले आमच्या बायका पोराचे 2 पुरीचे लग्न केले मी तुम्हाला फक्त पैसा कसा येतो त्यांच्याकडून पैसा कसा काढायचा आमच्या महिनाभर काम करीत नाही
मी भाई कष्टाचा पैसा कमी होतो मी तुला सांगतो काय कष्ट करतो तुम्ही मी कष्ट करतो हे फुकाटे का गचके बसते आम्हाला गापा गप गप खड्या जर गाडी आदळली ना वाकड हार तुला सांगतो खालीवर वाकड तिकडे होते आमची गाडी किती दिवस पण उभा आहे कोणती ही कोणती उभी दोन तीन दिवस उभी आजारी काय करणार तीन दिवस म्हणले किती नुकसान होत आमचं हा तू तो नुकसान पाय मा नको पाहू अरे पगार देती तो एक कनत कुथत पगार देऊ राहिली मला तो हप्त्याला काय नाही तो सांगा तुमचं मोठं असलं मला बाकीचं माहित नाही मी तुला सांगतो करील तो दिलं काम मी पण मला आहे ना आता या टायमाला मी महिन्याला पैसे नाही घेणार मला हप्त्याला तीन हप्त्याला कमीत कमी 3000 रुपये द्या येईल तर पाहिजे कशा बद्दल महिना भरल्याचे पैसे भेटणार नाही बाकीचे काम आम्ही दुसरीकडून करून घेतो तुमच्याकडून करून घेतो का बाकीचे काम आम्ही कसं काय करायचे तुमचा जो धंदा आहे गाडी तुमच्या ताब्यात दिली गाडी चालली तरच पेमेंट होणार ताब्यात नाही दिली बाई गाडी गाडी तोच दारात एवढी लाखाची गाडी तुमच्या ताब्यात किती लाखाची गाडी आहे 25 लाखाची का 40 लाखाची गाडी मी ते नाही म्हणून राहिलो गाडी तुम्ही कितीची आणली सेकंड आणली का न्यू आणली का कशी आणली ते नाही विचारायचं मला मी काय म्हणतो गाडी संध्याकाळी तो दारात येऊन उभी राहते की नाही तुमच्या भरोशावर राहते ना ती राहते मा दिवसभर आता माझ्याच भरोशावर राहील दिवसभर एवढे पैसे सांगा घेऊन फिरायला तिला मी चालली तो म्हणलं माझ्याच भरोशावर राहील का तुमच्या भरोशावर राहणार आहे तुमची लक्ष्मी तुमच्या दारात व्यवस्थित आणतोय की नाही आम्ही आम्हाला डिझेल चोरायची सवय नाही गाडी तर तुला सांगता आफरा गफरी करायची सवय नाही आम्हाला काही रिकामे उद्या करायची सवय नाही तुम्ही तुमच्या आमच्यावर किती भरोसा टाकला मालकाने मावर टाकला ना मग मालकाला सांगून दिली मालकीन बाई या बाबतीत अशी बोलती भाऊ आपल्याला तुला ठेवायचं तर ठेव मला गाडी उभी नाही दिसली पाहिजे रोजची गाडी चालली पाहिजे तू गाडी रोजची चालल मला 300 रुपये बाधता 15000 रुपये महिना तुला पटल का गाडी उभी नाही राहणार चकाचक राहील फडक बिडक मारून आईल पाणी चेक करून तुला सांगतो फार सगळं तुला टायर बिअर सगळं फार खडा सुद्धा ठेवणार नाही टायर मध्ये अशी गाडी धुवून काढायची ती काळजी करू नको ती गाडी मी धुईल चुईल सगळं पाहिजे माझी मी जे सांगितलं ते मंजूर दिला तुम्हाला साहेबाला सांगते मी पगार वाढ पण गाडी उभा नको मला नाही नाही ती काळजी नाही करू तर मग लागा कामाला आमचं काम म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मालकी नाही खुश आणि गाडी गाडीवाला खुश असे काम करतो पेमेंट होईल आम्ही तुम्हाला खुश करतो म्हणूनच मी ना चला लागा उद्या गेला हा जा तुम्ही तुमचे काम करा मी माझे काम करतो लगेच गाडी काढी तुम्ही आईला लय अवघड बाई ये कडक कडक मालकीने कडक लय गाड्या चालवल्या भाऊ पण ही गाडी लय अवघड आहे मालकीन बाईची